जोरदार शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज आज बारामती येथे भरलाय. बारामतीतून कमीत कमी 1 लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांनी आज बारामती मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून 1.25 लाखांवर मताधिक्य मिळाले. आजच्या माझ्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळालाय. सर्वजण स्वतः या रॅलीत सहभागी झालेत, त्यामुळे बारामतीकरांचा हा उत्साह पाहता कमीत कमी 1 लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येईल. भाजपने या मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना पाहायला मिळणार आहे.